नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावांना, बरं ना? आता झालंय काम, आहोत तुम्हाला सांगतो। आता जवळपास काय गावरान शेंगा आणल्या होत्या काल शेरमधला गेलो, गावरान शेंगा आणल्या होत्या। गावरान लय भारी शेंगा, कच्च्या शेंगा आहेत या, भाजल्या नाहीत बरं का, तशा खायला बी लय भारी लागत्यात, पण बाजून तर एकच नंबर लागते। तो बारकाले शेंगा आहेत, बारकाले म्हणजे गावरान शेंगा असतात, बारीक शेंगा आणि गच्च भरलेले असतात, म्हणजे शेंगदाणा मोठा असतो यात। शेंगदाणा गेला आतमध्ये, तारखाला बी गेलो काय तोंडात, आज काय नाही लय, दोनच खेपा भरल्या, रोजंदारी पाडली, आलो माघारी। काय वेळेस जास्त ज्यादा काम, काय वेळेस कमी काम, तरी यायला लय टाईम झाला ना आपल्याला। कारण आज नियोजन नव्हतं सकाळी, काय म्हटलं काल आपला जोडदार गेला होता लग्नाला, ती राहिलं तिकडंच मुकामी, ती कवा आलं सकाळी 9 वाजता, 10 वाजल्या जायला चालू करा, मग उशीर झाला ना लईच। ही काय मग कशी सकाळच्या पारी ऊन तानाच्या आधी ऊन लागायच्या आधीच चालत्यात, चला जाऊ मर द्या उशीर का व्हायना, पण रोजंदारी तर काढून आलो आपण, जेवायचंय भावानं बहिणो। आत्ताच आंघोळ फिंगोळ केली, बसलोय, चला म्हणलं आता कसं आहे, दुपार झाली तरी दाळीचं हिडू नाही ना अजून, जेवा वाढलंय भावानं बहिणो, मला जरा शेंगा नजर पडल्या, शेंगात बसलोय का, जायचं जायचं श्रीगोंद्याला भावानं बहिणो। आता दुपार झाली म्हणलं आपलं लवकरच जाऊन या, कालचे वाणी ते पोरीचं जातेच दाखलं आणायची आत, त्यासाठी मग दुपारचं जावं लागेल ना, जेवण ठेवून करून जाऊ आता जरा थोडा, नाही आराम करून नाही जमणार कारण उशीर जायला होतो, जेवण केलं गेलं की जाणार आहे मी। शेंगा बंद करतो खायचं, काय खाता येणार आता, बी तर मस्त बघ केळ्यात गव्हाची शेंग, परत तसली मिरची बनवली वा, कसली मिरची, हिरवी मिरची, लिंबू टाकलंय त्यात मस्त बघ असं, तुम्हाला तर दाखवणार ते भावानं बहिणो मी आज मस्त असं। आता बाकीची काय काय जेवल्यात भावानं बहिणो, आता मीच राहिलोय, तुमची पूनम ताई राहिली जेवायची, मग आता काय फार दुपार झाली ना आता, पण काय तुम्हाला भावानं बहिणो हिडवू नाही आलाच, आता कधी काय त्यांना बघ टाईम मिळला तर मग बनवतो ना, बनवती तुमची पूनम ताई हिडवू, काय आज काय वेळच नाही मिळला वाढत कामाच्या याच्यात, त्याच्यामुळे नाही टाकला तिने हिडवू, पण चला आज दाजी आलोय कामावून, चला दुपार झाली व्हिडिओ बनवायला टाकायला, आता कामावर गेल्यावर टाईम नाही मिळत भावानं बहिणो, पण जसं आपल्याला वेळ मिळेल तसंच आपण व्हिडिओ टाकणार, तर चला बघू काय बी येते काय बनवलंय आज। गवारीची शेंग थोडा रस्सा केलेला आहे मोकळी अशी, आणि ही मिरची त्यात लिंबू टाकलंय मस्त बघी असं बरं का, ही तर लय भारी लागती खायला, मस्त अशी लागती। आता लिंब आणले होते ना आपण बाजारावरून, मग केली ही काय मिरची अशी जरी खाल्ली तरी तिखट लागत नाही, लिंबू असल्यामुळे काय तिखट लागणार होय, तरी आपण आता टेस्ट बघणार मिरचीची खाऊन, तर या भावानं बनवून जेवायला आता दुपार झाली, दाजी जेवायला
लिंबू भारी लगते रहा गावरी शेंग ची बघू आपण टेस्ट आज वार सुटले रे गावरी शेंग भी भारी झाली आज काय आपण दोनचं घेणार नाही खायला का तर लिंबू आहे ह्याच्यात या जेवण कराय भावा म्हणून मस्त बघी भीती आज काय पिलं मी घेतलं जेवाय हा परवाला बसवली चपात्या कराय तुमच्या पुरणताईने बनवली मिरची गावरीची शेंग आता आपरवर आता मस्त बघी चपाती येते जमतात झाल्या होय चपात्या दही मिरची भारी झाली मिरची आता योगिताने तिकडे काय भात काय टाकलाय भाऊ ना बहिणू मसाले भात नाच खोळाचा मसाले भात मग आता कसं आहे आपल्याला काय मला लागली भूक त्याच्यामुळे मला काय दम निघा ना म्हणलं चला नंतर खाऊ बात जाऊ अपूर्वा लोणच्याच घरी इकडं जा शेंगा तरी बरं लागतं बरं का मी जे बरं खायला टाक बरी इथं अरे बस एवढं लई टाकलं काय लगा हा परवानी गप्प म्हणून टाकलं बाबा
बर जाऊ द्या, टाकलं तर टाकू द्या खाऊ, चांगलं लागतं खायला. अरे मग चांगलं लागतंय पण लय टाकलं ना तू. बरं चालते, काय नाही अडचण. आता काय झालं बघ, काल भावानं बघ ना आता डॉक्टरची व्हिजिट होती, आता योग्य त्याला नेलं होतं दवाखान्यात. आता डॉक्टरची व्हिजिट असल्यामुळं ते म्हणले तुम्हाला थांबावं लागेल 2-3 तास. आता बाकीची भरपूर आपल्याकडं आपल्याला कामं होती ना तिथं, मग परत काय आपल्याला इकडं लय टाईम झाला. चला जाऊ द्या उद्या, मला श्रीमंताला यायचंच आहे. म्हणून मग आता आज जायचे. त्यासाठी मग पाहू ना, बी कामाला नाही जाऊन दिला, त्यांना सांगितलं आज आजच्या दिवस ॲडजस्ट करा म्हणलं. तुम्ही उद्यापासून येईन पाहू ना कामाला. बघू आता म्हणजे कसं आहे, जर उशीर झाला जायला काय होतील आपल्याला. तर आपल्या बाच्याला तिथं लावावं लागणार आहे जातीत दाखलं आणायला दुपारचं. काल मला म्हणत होता तुम्हाला उशीर होत असं तर मी जाऊन येतो तिथून दाखलं घेऊन. पिलू जरा गावर कार बंदी केला मला थांब गडबड दे. बस 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 लय झाली. तिथं आवर आवर इथं चाललंय पिलूचं. पिलूंनी जरा जास्तच गावावर टाकली लागा. मिरची आहे का? चांग बरं व्यवस्थित मिरच्या रे बार लागतात खायला. थोडीच टाक थोडीच. बस 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 बघ चांगलीच भूक लागली होती भावानं. दे खर दिला आता